आईस्क्रीमसारखंच घट्ट आणि मलईदार दही ते देखील लो फॅट किंवा फॅट फ्री दुधापासून कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दही लावण्यासाठीच्या भरपूर अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत पूर्वी दही हे मातीच्याच भांड्यात लावलं जायचं मातीच्या भांड्यात दही लावण्याचे खूप सारे फायदे आहेत पण आजकाल आधुनिक पद्धतीने आपण काचेच्या किंवा स्टीलच्या वाट्यांमध्ये देखील दही लावतो दही लावण्यासाठी मातीचं भांडं कसं निवडायचं मातीच्या भांड्यातलं जे दही असतं त्याचे आरोग्यदायी फायदे ते देखील मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत दही जमवण्यासाठी कुठलंही भांडं घ्या दही प्रत्येक वेळेस एवढंच घट्ट लागेल उन्हाळ्यात दही बऱ्याच वेळा आंबट होतं त्यामुळे त्याचं पाणी वेगळं आणि दही वेगळं असं होतं दही खूप आंबट लागू नये त्यादेखील बऱ्याचशा टिप्स मी दिलेल्या आहेत दही जमवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे पण त्यापूर्वी मिम्मीस किचन मराठीचा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा आता पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे त्या भांड्यामध्ये पाणी घालून असं व्यवस्थित सगळीकडून ओलं करून घ्यायचं एक्स्ट्रा पाणी फेकून द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत मी दीड लिटर फॅट फ्री दूध घेतलेलं आहे आता गॅस चालू करूया आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे टीप नंबर दोन दूध गरम करण्यासाठी शक्यतो जाड बुडाची आणि पसरट कढई घ्या पसरट भांड्यामध्ये दूध लवकर गरम होतं आणि गॅसची देखील बचत होते दूध गरम आहे तोपर्यंत आपण जे विरजण लागणार आहे ते असं फेटून घेऊया जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये दही लावणार असाल तर भांडं हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं एक दिवस त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं मातीचं भांडं विकत घेताना सच्छिद्र भांडं बघून घ्यायचं जर भांड्याला असे छिद्र नसतील तर त्यामध्ये लावलेलं दही हे चिकट होतं हे लक्षात ठेवा तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये जर वाटीभर दही खायचं असेल तर अशा सेपरेट वाट्यांमध्ये सेट करा ॲल्युमिनियमपेक्षा काचेचं भांडं केव्हाही चांगलं टीप नंबर तीन दुधावर असं झाकण ठेवल्यामुळे दुधाला पटकन उकळी येते आणि आपला वेळ देखील वाचतो तर दूध आता आपल्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आलेली आहे इथे मी गॅस बंद करते टीप नंबर चार गॅस बंद केल्यानंतर दुधातली सगळी वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे त्यामुळे पाण्याचा अंश कमी होतो आणि दही हे घट्ट लागायला मदत होते दही तयार करताना क्रीम दुधापेक्षा फॅट फ्री दुधाचा वापर करा कारण या दह्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते शिवाय फॅटफ्री दुधापासून तयार केलेले दही हे हृदयरोगावर देखील उत्तम असते डेअरीमध्ये अशा पद्धतीने दूध हे खालीवर करून सगळी वाफ काढून घेतात त्यामुळे डेअरीतलं दही देखील असंच घट्ट लागलेलं असतं आपल्याला सहन होईल इतपत कोमट दूध ठेवायचं आहे पळीभर दूध एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण जे विरजण मग फेटून घेतलं होतं ते घालणार आहोत इथे मी आपला रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तोच घेतलेला आहे विरजण असं व्यवस्थित फेटून घेतलं की त्याचं दही खूप सुंदर लागतं तर ही टीप नक्की लक्षात घ्या अर्धा लिटर दुधाला एक चमचा दही असं मी प्रमाण ठेवलेलं आहे इथे मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे त्यासाठी मी साधारण तीन चमचे दही यामध्ये ॲड करते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरम दुधामध्ये दह्याचं विरजण कधीच लावू नका त्याने दही वेगळं आणि पाणी वेगळं होतं आणि आपलं दही घट्ट लागत नाही आता हे छान मिक्स झालेलं आहे हे सगळं मिश्रण आपण दुधामध्ये ॲड करूया ज्या भांड्यात आपण दूध गरम करणार असाल ना त्याच भांड्यात शक्यतो दही लावू नका दूध पातळ असेल किंवा पाण्याचा अंश जर जास्त असेल तर दूध थोडंसं आटवून घ्या दुधात पाण्याचा अंश जेवढा कमी तेवढं दही आपलं हे घट्ट लागतं त्यामुळे दही लावण्यासाठी चांगल्याच प्रतीचं दूध निवडा विरजण असं दुधात घातल्यानंतर सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं दुधाच्या प्रत्येक थेंबाला विरजण लागलं गेलं ना की आपलं दही हे मस्त आईस्क्रीमसारखंच घट्ट होतं एकदम थिक आणि क्रीमी तुमच्याकडे जर असं विस्कर असेल ना तर एक पंधरा ते वीस वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं मिक्स करून घ्यायचं यामुळे दही लवकर सेट होण्यास मदत होते तसंही उन्हाळ्यामध्ये एक चार ते पाच तासांमध्ये व्यवस्थित आपलं दही सेट होतं आता मातीच्या भांड्यामध्ये दही लावण्याचे काय फायदे आहेत ते देखील आपण पाहूया मातीच्या भांड्यात दही लावल्यास ना दही घट्ट होते त्याचं कारण म्हणजे मातीचे भांडं जे आहे ते पाणी शोषून घेतं आणि मातीच्या भांड्यातील दह्यातून शरीरासाठी नॅचरल मिनरल्स देखील मिळतात ज्यामध्ये लोह फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समावेश होतो शिवाय मातीच्या भांड्यात दही लावले जाते तेव्हा त्याला मातीसारखा सुगंध येतो त्यामुळे दह्याची चव आणखीनच छान लागते आता एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवायची आहे कढईमध्ये आपण सुरुवातीला पाणी घालून घेतल्यामुळे कढईला अजिबात दूध इथे चिकटलेलं नाहीये किंवा जळालेलं नाहीये सोप्या सोप्या पण खूप कामी येतात चला आता दही सेट करण्याच्या पद्धती पाहूया इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये मी हे मातीचं भांडं जे ज्यामध्ये आपण दही लावलं होतं ते यामध्ये ठेवते त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मग कुकरचं झाकण लावून बंद करायचं दुधावर झाकण ठेवल्याने दुधातली जी वाफ असते कोमट दुधातली त्यामुळे दही पटकन सेट होण्यास मदत होते अशाच पद्धतीने मी इथे मायक्रोवेव्ह मध्ये देखील ठेवलं आहे तिसरी पद्धत म्हणजे लाकडी टेबलवर किंवा प्लॅटफॉर्मवर तुम्ही अशा पद्धतीने दही सेट होण्यास ठेवू शकता अगदी चार ते पाच तासांमध्ये आपलं दही हे व्यवस्थित सेट होतं दही तयार झाल्यानंतर दोन तासांसाठी आपण फ्रीजमध्ये याला सेट करण्यासाठी ठेवणार आहोत आता हे लाकडी प्लॅटफॉर्मवर जे आपण दही ठेवलं होतं ते देखील एकदम छान सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी आपलं दही हे तयार होतं हे देखील आपण फ्रीजमध्ये ठेवूया सेट होण्यासाठी दही झाल्यानंतर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर उन्हाळ्याच्या दिवसात ते लगेच आंबट होण्याचे चान्सेस असतात आता आपण कुकरमध्ये जे मातीच्या भांड्यामध्ये दही ठेवलं होतं ते देखील बघूया अरे वा हे देखील एकदम छान सेट झालेलं आहे आता हे दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे आता दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दही आपलं छान सेट झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात दही वडे लस्सी श्रीखंड कर्ड राईस मठ्ठा ताक असे अनेक पदार्थ केले जातात तर विकतचं दही आणण्यापेक्षा असं ताजं आणि घट्ट मलईदार गोड दही घरच्या घरीच बनवा अगदी वाटी उलटी केली दोन मिनिट ठेवली तरी देखील दही यातनं पडत नाही आहे या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्ही देखील घरच्या घरी असं छान एकदम घट्ट मलईदार दही बनवू शकता दह्यावर कुठेही पाण्याचा अंश देखील दिसत नाहीये तुमच्या समोर मी ते काचेचं भांडं देखील पूर्णपणे उलटं करते तरी देखील दही पडत नाही म्हणजे दही आपलं हे किती घट्ट लागलं याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल उन्हाळ्यामध्ये घरोघरी दही लावलं जातं आणि ते प्रत्येक घरी असंच छान घट्ट लागावं म्हणून आजचा हा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि त्याच सांगितलेल्या टिप्स जर आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय